ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या गोष्टी लेखक अरुण गोखले गोष्टीचं नाव आहे गुणी गणू नामात जन्मलेल्या त्या बाळाला त्याचे आई वडील गणू गणपती असे म्हणायचे तर त्याच्या आजी आजोबा त्याला प्रेमाने बाळगणू म्हणून हाक मारत बाळगणू हा नावाप्रमाणे चांगला गुटगुटीत हुशार तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा आणि एक पाठी होता गणू तीन चार वर्षांचा झाला असेल नसेल तोच त्याच्या आजोबांनी त्याला धुळाक्षरांची ओळख करून दिली आजीनं परवाच्यांबरोबर त्याच्याकडून तिथी वार नक्षत्र महिने अंक हे सारं काही पाठ करून घेतलं होतं गणूची नजर तयार होती एखादी गोष्ट एकदा पाहिली की तो त्याची बरोबर नक्कल करत असे अनुकरण हा गणूच्या अंगचा चांगला गुण होता आजोबा पूजा कशी करतात भजन कसे करतात नाचतात कसे टाळ कसे वाजवतात ह्या साऱ्यांचं गणू बारकाईनी निरीक्षण करी आणि दुसऱ्याच क्षणी तसंच हुबेहूब करूनही दाखवी गणूच्या ह्या गुणाचं आजोबा मोठं कौतुक करत असायचे कधी कधी आजोबा आपल्या नातवाला विचारायचे गणू बाळा समजा तुला जर हंडा भरून पैसे मिळाले तर तू काय करशील त्यावर गणू लगेच म्हणायचा मी ना मी ते पैसे आंधळ्या पांगळ्या गरीब भिकाऱ्यांना देऊन वाटून टाकेन कधी त्याला आजी विचारायची गणू बाळा तू जर मोठा राजा झालास तर तू काय करशील तर गणू म्हणायचा आजी मी माझ्या नगरीत एकही गरीब ठेवणार नाही त्यांना अन्न वस्त्र निवारा सारं देईन आणि मग एखादे दिवशी आई ह्या गणूला विचारायची बाळ तू कोणतं धन जगाला लुटवणार आहेस त्यावर जरा विचार केल्यासारखं दाखवून गणू म्हणायचा आई मी माझ्याकडे येणाऱ्या लोकांना रामनामाचं धन लुटवेन त्यांना सुख समाधान आनंद देईन जणू भविष्यातलं जीवित कार्य तो बाळ त्यावेळी तसं बोलून जायचा मुंजीनंतर ह्या एकपाठी बालकाने सखाराम पाठवलांकडून चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे ह्याचा अभ्यासही फार थोड्याशा अल्पावधीतच पुरा केला शालेय जीवनात आणि अभ्यासात हा गुरु पुढेच असायचा वर्गात शिक्षकांनी धडा शिकवायच्या आधीच याचा तो धडा शब्दार्थ प्रश्न उत्तरे सार सार काही पाठ असे लेखन वाचन गणित हिशेब इत्यादी सर्व प्रांतातली त्याची आघाडी त्याला अभ्यासापेक्षा खेळायला जास्त संधी देईल नदीकाठी जायचं चार दोन मित्र गोळा करायचे तिथे विटी दांडू लगोरी हुतुतू आट्यापाट्या तसंच झाडावर चढणं पोहणं भटकणं ह्या गोष्टी करण्याकडे त्याच्या मनाचा कल होता शाळेतून गणोबाच्या काही तक्रारी आल्या म्हणून मग त्याची शाळा बंद केली आणि दुपारचं रानात गुरं वळायला घेऊन जायचं काम त्याच्याकडे सोपवण्यात आलं तिकडं गुरं रान चरत असताना गणूचा तीन दगडांचा खेळ चाले पहिला दगड मांडून गणू म्हणायचा हा लक्ष्मण दुसरा दगड मांडून म्हणायचा हा राम तिसरा मांडून म्हणायचा ही सीता आणि त्यांच्यापुढे हात जोडून म्हणायचा हा मी रामाचा दास भक्त सोबतच्या मुलांना ह्या रामखेळाचं फार नवल वाटे मुलं या खेळात गणूला खूप मदत करत कुणी त्या दगडाच्या रामसीता लक्ष्मणाला फुलांचा हार घालत कुणी टाळ्या वाजवून गणूच्या रामभजनाला साथ देत गणूच्या गोड गळ्यातून रामभजन ऐकताना छोटीच काय पण कधीकधी मोठी माणसं सुद्धा भान विसरत आणि आदरानं छोट्या गणूला गणू बुवा असंही म्हणत श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा